शेवटची फेरीचं विजयाकडे मोठी वाटचाल आपण करताय. आताच अण्णाभाऊ पॅनलचे प्रमुख युवराज पाटील यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठीवर थाप दिली, काय सांगाल? खऱ्या अर्थानं गेल्या 3 वर्षामध्ये जे काही सगळ्यांच्या संपर्कात राहिलो आणि गावगावात गावगाड्यात जे सहकारी जोडले गेले, या सहकाऱ्यांच्या जीवावरती खऱ्या अर्थानं हा यश आहे. आणि याच्याचबरोबर जे सभासद आहेत, ह्या सभासदांनी एका नवख्या तरुण सहकाऱ्याला आज स्वीकारलं एवढा जो मोठा विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला आयुष्यभर तडा जाऊ देणार नाही. आणि आज गेल्या 2-2.5 वर्षापासून जे काही कारखान्याच्या निगेटिव्ह बाजू होत्या, ह्याच्यामुळं खऱ्या अर्थाने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश आलं असं मला या निमित्तानं वाटतं. या यशाचं गमक काय आहे आणि सभासदांनी जे तुम्हाला साथ दिलेले लोक कशा पद्धतीनं सगळे? ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की एकतर सांगोला साखर कारखाना यामध्ये सुरू झाला, यामध्ये 6400 लोकांचा ऊस नेला, त्याचबरोबर सांगोला कारखाना 35 दिवसात सुरू झाल्यामुळं एक विश्वासार्हता तयार झाली. आणि गावगाड्यामध्ये जी काही माझे सहकारी तयार झाले ते सभासदांच्याही गाठीभेटी घेतल्या होत्या, प्रत्येकाच्या घरी गेलो होतो आणि हा विश्वास निर्माण झाल्यामुळं खऱ्या अर्थानं मग माझं गाव असेल, गावातल्या माझे सगळे भाऊ असतील, गावड्यातले सगळे असतील, सगळ्या सहकाऱ्यांनी यामध्ये मोलाचा वाटा दिला. हे यश खऱ्या अर्थानं त्या सहकाऱ्यांचं आणि सभासदांचं आहे. दुसऱ्या 2 पॅनलमध्ये आजी माजी संचालक होते, तुमच्या पॅनलमध्ये सगळे नव्या कोरे पार्टीचे उमेदवार होते, तरी पण मताधिक्य चांगलं, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की सगळ्या संचालकाला ही लोकांना कंटाळले होते, यांना हे नको होते, म्हणून आम्ही तो फॉर्म्युला घेतला होता की आपण सगळे संचालक मंडळ नवीन घेऊ आणि नव्या गाड्यांवर नवं राज्य करू आणि येणाऱ्या काळात कारखाना एकदम यशस्वी चालवून भविष्यात एक नवा आपण आयाम तयार करू. अमित पाटील यांच्या रूपाने विठ्ठल परिवार आता नवीन एक परिवार तयार झाला आहे, आता पुढं परिचारक आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, काय राहणार? नाही, मुळात हा परिवार विठ्ठल परिवार हा परिचारकांच्या विरोधात, त्यामुळं आजपासून परिचारकाच्या विरोधातच दंड थोपटायचे. नगरपालिकेला आव्हान देणार ज्या ज्या काही विठ्ठल परिवारातले जे जे काय नेतेमंडळी आहेत, या नेतेमंडळी चर्चा करून जी जी काय आव्हानं विठ्ठल परिवार म्हणून स्वीकारावं लागतील ती सगळी स्वीकारू आणि यशस्वी, जसा विठ्ठल कारखानी निवडणूक यशस्वी झाली तसे इथून पुढच्या सगळ्या निवडणुका यशस्वी होण्याचं एक राजमार्ग आम्ही विठ्ठल परिवारानं ज्या ज्या काही संस्थामध्ये मागं पडलं आहे ते संस्था परत एकदा आणण्यासाठी आणि तालुक्यामध्ये परत एकदा विठ्ठल परिवाराचं नाव आणि गौरव वाढवण्यासाठी त्या जे जे काही करावं लागेल ते करू. विठ्ठल परिवार नाही, विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार जे होतं त्यातला मी एक घटक कार्यकर्ता म्हणून काम करतोय, त्यामुळं माझं काम आहे मी सेनापती सिलेवदार म्हणून जर जबाबदारी दिली तर ताकदीनं लढू आणि अवघड काही नाही हो. आज त्यांनी जे म्हणत होते ना लय भारी संस्था चालवतोय संस्था चालवतोय, आता माझा उदाहरण समोरच आहे ना, 4 चालवतोय उदाहरण आहे, ती 1 चालवते, त्यामुळे आता लय मोठं आव्हान नाही ते. राजकीय विरोधक म्हणून परिचारक विरुद्ध सर्व मिळून विठ्ठल परिवार सर्व म्हणजे एकच विठ्ठल परिवार आहे, फक्त एक विठ्ठल परिवारातले आता 3 गट तयार झाले होते इलेक्शन पुरते, आता परत 1 होतील, पण विठ्ठल परिवार हा एकच राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. 600 कोटीचा कर्जाचा डोंगर आहे, सांगोल कारखान्याला मोठ्या प्रमाणात तोंडी वाहतूकचे करार झाले, पुढे आव्हान आहे, काय सांगा? आव्हान नाही, कारखाना चालवणं मी मला काय वाटत नाही, लय अवघड आहे, सहज चालवून दाखवू, नटबोल्ट पाट झाले त्यात कारखाना चालवायला अवघड नाही, सहज चालवून दाखवू, 2500 भाव बी देऊन दाखवतो. आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आज मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की आता इथला पांडुरंगाचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घातला की आता कारखान्यावर जाऊन अवधमरणांचं दर्शन घ्यायचं आणि उद्यापासून सगळे कर्मचारी कामावर बोलून कामकाज आजच सांगून चालू करणार आहे.